शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा झाल्यानंतर त्या दौऱ्याच्या वेळी खेड रेल्वेचे नेते आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धवजी साहेबांचा आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खेडमध्ये स्वागत झालं। साहेबांचा यशस्वी दौरा झाल्यानंतर त्याची सांगता होत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह होता, आनंदामध्ये कार्यकर्ते घोषणा देत होते। त्या घोषणा देत असताना शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे हे शिवसेना पक्षाच्या घोषणा देत होते आणि ते रेल्वे स्टेशन होतं, रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंख्य लोक त्याच्यामध्ये होती। त्या असंख्य लोकांमध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये नेमका पत्ता कडवा आहे रामदास कदम, त्यांना घोषणा दिल्यानंतर या कोणी घोषणा दिली त्याला त्या ठिकाणी पकडायला पाहिजे होतं। अजिंक्य मोरे हे माझ्या सोबत होते, परंतु माझ्या सोबत असताना अजिंक्य मोरे असे काही बोलले नाही, परंतु पूर्वग्रह दूषित करून त्याच्यामध्ये पोलिसांनी अजिंक्य मोरे याला कोणतीही फिर्याद नसताना फिर्याद देण्याच्या अगोदर आणून पकडलं आणि त्याच्यावरती 151 वा गुन्हा दाखल केला गेला। त्याला सकाळी कोर्टानं 7 दिवसाची कस्टडी दिली, त्याच्यानंतर आम्ही खेडच्या वरिष्ठ कोर्टाकडे त्याच्यामध्ये गेलो। वरिष्ठ कोर्टाकडे आमची अजिंक्य मोरेची बाजू ॲडव्होकेट अश्विन भोसले इतर त्यांचे सगळे सहकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आणि अजिंक्य मोरे याला आज जामीन झाला। खरं तर अशा पद्धतीनं एक घोषणा दिल्या तशा तशा त्या घोषणेच्या आधारे एका कार्यकर्त्यावर कारवाई करणं ही राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कारवाई झाली। अशाच पद्धतीने या ठिकाणी खेडमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला, तेव्हा सिद्धेघाटाची लोकं होती, त्यांनी जर पुतळा जाळला त्याचे व्हिडिओज आहे सगळं आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं, त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही। ते सुद्धा त्या ठिकाणी भडवे बोलत होते, नालायक बोलत होते, वेगळ्या शिवले होते। आज कित्येक वेळा या ठिकाणी आपण पाहतोय आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, त्या एका चांगल्या महिलेच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या वेळेस सुप्रिया सुळेबद्दल वापरले अपशब्द आणि म्हणजे सगळे अपशब्द वापरले आमचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये दावे घातले आणि राहुल गांधीचा पुतळा जाळला, तेव्हा मात्र या ठिकाणी साध्या बॉन्डवरती त्यांना सोडून दिलं आणि म्हणून पोलीस या ठिकाणी प्रशासन एकतर्फी कार्यक्रम करतो आणि म्हणून पोलिसांच्या मार्फत काय राजकीय पुढारी ज्यांना त्यांच्या आयुष्याची कारकीर्द मग देवेंद्र मोरे असू देत, मी स्वतः या ठिकाणी असू देत, आमचे विजयराव असू देत, सत्ताचीर असू देत, आमची सगळी ज्येष्ठ शिवसैनिक आमची विष्णू कदम असू देत, अंकुश कदम असू देत, हे आपले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक खेळचे नागेश तोडकरे असू दे, बाबूशेठ असू दे, अरविंदशेठ असू देत, ही सगळी मंडळी जी 90 साली ज्यांना आम्ही मदत केली, ज्यांची 90 साली ज्यांच्या आम्ही आमदार की त्याच्यामध्ये त्यांना निवडून दिलं, तेच आता आमच्या मुलाबाळांच्या वरती कसे अडचणी जाते कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम कर। अगदी शेवट इथं त्याचे मिंदे गटाचे पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुखाला त्याच्यामध्ये 7 दिवसाची कोठडी लागलीच पाहिजे आणि म्हणून वेगळ्यापासून राजकीय दबाव आणून त्याच्यामध्ये काम करत होते, पण न्यायालयाने आज आमचं ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आज आमचा त्या ठिकाणी आमच्या निर्णय त्याच्यामध्ये दिला आणि अजिंक्य मोरे